ही जी काही कन्व्हिक्शन त्यांच्यामध्ये आहे, आपण सगळ्यांनी त्यांचं 370 वरचं रूप बघितलं आहे. 370 वर बोलत असताना ज्यावेळी पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा आला त्यावेळी ठणकावून सांगितलं, अरे उस काश्मीर के लिए जान भी दे देंगे, क्या बात करते हो आप. हे सांगणारे अमित भाई, ठणकावून सांगणारे, आणि ज्यावेळी हा सगळा 370 त्यांनी त्या ठिकाणी मांडला, आणि आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते जे काश्मीरच्या या सगळ्या आंदोलनामध्ये होते आणि जे जन्मापासून एकच नारा देतात, ज्यामुळे बलिदान मुखर्जी वो काश्मीर हमारा आहे, आम्हाला असं वाटायचंच नाही की यातलं काही सोल्युशन निघेल का. आम्हाला वाटायचं आपण लढतो तर आहे, पण हे खरंच आपल्याला आपल्या जीवितात पाहायला मिळेल का. पण माननीय मोदीजींचे आणि अमितभाईंचे मी आभार मानतो की याची देही याची डोळा या ठिकाणी त्यांनी हे दाखवलं की हे शक्य आहे. आणि बंधू भगिनींनो, मोठे मोठे गप्पा मारणारे अनेक आहेत, भाषण करणारे अनेक आहेत, पण कृतीमध्ये आणणारे फार कमी लोक आहेत. हे कृतीमध्ये आणणारा जर कोणी असेल तर ते मोदीजी आणि अमित भाई आहेत. जे बोललं ते करून दाखवलं. आयडिओलॉजी ही केवळ सांगण्याकरता नाही आहे, ती जगण्याकरता आहे. हे दाखवणारे खऱ्या अर्थानं अमित भाई आहेत, हे दाखवणारे मोदीजी आहेत. आणि रमेश पतंगेंनी ज्याचा उल्लेख केला की संघ संस्कार म्हणजे काय आहे, संघ संस्कार हे जगण्याकरता असतात. जगताना राष्ट्रप्रथम ही जी काही भावना आहे, या समाजाचं मी काहीतरी देणं लागतो ही जी काही भावना आहे, या दोन भावना अत्यंत महत्वाच्या असतात. आणि या दोन भावना हे शिकलेले किंवा या भावना आपल्या कर्तृत्वात उतरवणारे अशा प्रकारचे अमित भाई आहेत. देशामध्ये इंटरनल कॉन्फ्लिक्ट संपवण्यामध्ये या चाणक्याने काय नीती वापरली आहे हे ज्यावेळेस आपल्या लक्षात येईल, आणि कशा प्रकारे नॉर्थ ईस्टला भारतापासून तोडण्याचा जो प्रयत्न होत होता तो संपला, आणि नॉर्थ ईस्टचं भावनात्मक इंटिग्रेशन कशा प्रकारे भारतामध्ये झालं हे ज्यावेळी लक्षात येईल. काश्मीरचं तर आपण बघतो, परवा आमचे एक कार्यकर्ते काश्मीरला गेले होते, ते म्हणाले ते गंडोला आहे त्या ठिकाणी आम्ही गेलो तर आम्हाला असं वाटलं की आपण चौपाटीवर आलो होतो, इतके लोक त्या ठिकाणी होते. म्हणजे आज हे जे काही परिवर्तन काश्मीरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे, भाषण करणं सोपं असतं पण या ठिकाणी दृढतेनं ताकदीनं हिमतीनं अशा प्रकारचे निर्णय घेऊन त्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहायचं आणि देशद्रोहाला सोडणार नाही, त्याची काय किंमत मोजावी लागली तरी चालेल, अशा प्रकारची जी दृढता आपल्याला पाहायला मिळते मोदीजींमध्ये अमित भाईंमध्ये. त्यामुळे आज हा बदलणारा भारत जो आहे, या बदलणाऱ्या भारतामध्ये आज आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं जगतो.